मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की मोनिका हीच शुभंकरची खरी गर्लफ्रेंड असल्याचं सत्य आता मल्हारसमोर आणि घरातील सर्वांसमोर येणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की विजय आणि निरंजन मामाने सर्वांसमोर शुभंकरचा पर्दाफाश केलेला असतो स्वरा आणि शुभंकरचे डी एन ए रिपोर्ट्स मॅच होत नाहीत आणि शुभंकरने पैसे देऊन हॉस्पिटलमध्ये खोटे रिपोर्ट्स तयार करून घेतले आहेत याचा पुरावा देखील आता विजय आणि निरंजन मामा आपल्यासोबत घेऊन आलेले असतात आणि ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो मोनिकाचा चेहरा मात्र पूर्णपणे काळा निरा पडलेला असतो शुभंकर आपले सत्य सर्वांसमोर आणणार का याची भीती तिला वाटत असते तर इकडे शुभंकर मात्र काही एक ऐकायला तयार नसतो तो म्हणतो स्वरा माझीच मुलगी आहे आणि तिच्यावर फक्त माझाच हक्क आहे आणि मी स्वराला येथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच कोणीही मला अडवू शकत नाही म्हणून आता शुभंकरने स्वराचा हात घट्ट पकडलेला असतो परंतु मल्हार स्वराचा हात सोडवत शुभंकरला धमकी देत म्हणतो हे बघ स्वरा इथेच राहणार तुला काय करायचं ना ते करून घे तर तेव्हा स्वरासाठी शुभंकर आणि मल्हारमध्ये खूप भांडणं चालू असतात तेव्हाच स्वरा मोठ्यानेच ओरडते की बस करा मला या सगळ्याचा आता खूप कंटाळा आला आहे तुम्ही माझ्यासाठी मारामारी करायला निघालात पण माझ्या मनाचा विचार कोणी केलात का मला काय वाटत असेल मी कोणासोबत खुश आहे मला कुठे राहायचं आहे कुठे नाही मला कोण बाबा म्हणून हवे आहेत आणि स्वराचे ते बोलणे ऐकून सर्वजण शांत होतात विजय म्हणतो स्वरा बाळा हा शुभंकर ना तुझा बाबा नाही तो खोटं बोलतोय तुला फसवतोय आता तू इथे राहणार कुठेही जाणार नाहीस परंतु स्वरा म्हणते नाही विजय काका आता हेच माझे बाबा आहेत आणि मी त्यांच्या सोबतच जाणार तेव्हा ते ऐकून ते सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो मल्हार म्हणतो स्वरा तू हे काय बोलतेस अगं तू या फसव्या आणि खोटारड्या माणसासोबत जाणार आहेस का जो तुझा बाप असूच शकत नाही स्वरा म्हणते मल्हार गुरुजी मला माफ करा मला माहिती आहे तुम्ही सर्वजण माझ्या काळजीपोटीच बोलत आहात परंतु हे दाढीवाले काका आहेत ना ते वाईट नाही ते माझी खूप काळजी घेतात तळ हातावरील मला ते जपतात अगदी तुमच्यासारखे मला तिथे कशाचीही कमी नाही प्लीज तुम्ही माझ्यासाठी भांडू नका आणि मल्हार गुरुजी या दाढीवाल्या काकांसोबत ना मी खरंच खूप खुश आहे मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हा ते ऐकून ते सर्वजण पूर्णपणे हादरतात की स्वरा हे सगळं काही बोलत आहे तेव्हा स्वरा मनाशीच म्हणते मल्हार गुरुजी मला माफ करा मला इथेच तुमच्या सर्वांसोबत राहण्याची खूप इच्छा आहे परंतु माझा नाईलाज आहे मी जर इथून गेले नाही ना, ना तर या मनुका काकू तुम्हाला काहीही करू शकतात आणि मला ते नको आहे मला माझे बाबा नेहमी खुश हवेत तेव्हा आता मल्हार स्वराला म्हणतो ठीक आहे तुला माझ्यापेक्षा या शुभंकरवर जास्त विश्वास आहे ना मग तुझी शपथ घेऊन सांगतो एक ना एक दिवस या तुझ्या खोट्या बाबांचा चेहरा मी तुझ्यासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मित्रांनो पुन्हा एकदा स्वराही शुभंकर सोबत निघून गेलेली असते आणि ते पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं की आपल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं स्वरा आपल्या घरातून गेली तेव्हा मल्हार विचार करतो आता काहीही करून या शुभंकरची जी कोणी गर्लफ्रेंड आहे ना तिचा शोध मला घ्यायलाच हवा तेव्हाच मला कळेल की शुभंकरची खरी मुलगी कोण आहे मग माझ्या स्वराची शुभंकरच्या तावडीतून कायमची सुटका होईल ती इथेच राहायला येईल आणि स्वराला दिलेलं वचनसुद्धा आता पूर्ण होईल आणि मला माहिती आहे नक्कीच माझ्या स्वराचा काहीतरी नाईलाज झाला असेल म्हणून ती पुन्हा एकदा शुभंकरसोबत गेली तेही मला सोडून तिच्या डोळ्यामध्ये मला ते स्पष्टपणे दिसत होतं ती तर लहान बच्चू आहे परंतु मला माझ्या स्वराला न्याय द्यायलाच हवा म्हणून आता मल्हार स्वतः शुभंकरच्या गर्लफ्रेंडचा शोध घेण्याचं ठरवतो आणि त्यासाठी तो विजय आणि मंजुळाची मदत घेत असतो तेव्हाच मल्हारला आठवतं की काही वर्षांपूर्वी शुभंकरची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती आणि तेव्हा ती प्रेग्नंट होती तिचं नाव नक्की काय होतं ते कुठे भेटायचे याचा तपास तो काढत असतो आणि तेव्हा मल्हारला त्या कॅफेचं नाव सापडतं जिथे शुभंकर आणि त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच मोनिका भेटत होते तर आता मल्हार लगेच त्या कॅफेमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो तेव्हा मोनिका मल्हारला अडवत विचारते की अचानक असा तू कुठे निघालास त्यावर मल्हार मोनिकाला काही एक सांगत नाही आणि लगेच तेथून निघून जातो मोनिका खूप टेन्शनमध्ये आलेली असते विजय म्हणतो मोनिका तू काहीही लपवण्याचा प्रयत्न कर परंतु सत्य जे काही आहे ना ते एक ना एक दिवस मल्हारसमोर येणारच तर इकडे स्वरा शुभंकरला म्हणते मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे शुभंकर म्हणतो बोल नवाळा काय झालं त्यावर स्वरा सांगते की तुम्ही माझे बाबा नाहीत तर मल्हार गुरुजीच माझे खरे बाबा आहेत ते ऐकून शुभंकर धक्क्यानेच विचारतो स्वरा हे तू काय बोलत आहेस आणि तेव्हाच स्वरा मल्हार आणि वैदेहीची प्रेम कहाणी शुभंकरला सांगते आणि त्या मल्हाराणी वैदेहीची मुलगी म्हणजे मी आहे असंही ती शुभंकरला सांगून टाकते ते ऐकून शुभंकरला मोठ्या धक्काच बसतो परंतु स्वरा शुभंकर शुभंकरकडून हे तुम्ही कुणालाही सांगायचं नाही अशी शपथ घेते कारण तिला मोनिकाच्या धमकीची अजूनही खूप भीती वाटत असते तेव्हा स्वराचा तो समजूतदारपणा पाहून शुभंकर आणखीनच तिच्या प्रेमात पडत असतो आणि मी मल्हारला भेटण्यापासून तुला कधीच अडवणार नाही कारण तोच तुझा खरा बाबा आहे असं तो मनाशी ठरवतो त्यानंतर इकडे मल्हार पिहूला घेऊन त्या कॅफे शॉपमध्ये आलेला असतो जिथे शुभंकर त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन यायचा इराणी कॅफे शॉपमध्ये त्याच वेळेला मोनिका पिहूला फोन करून विचारते की तू कुठे आहेस त्यावर पिहू सांगते आई मी बाबासोबत इराणी कॅफेमध्ये आले आहे इथे सगळं काही खूप छान आहे आम्ही एन्जॉय करतोय तेव्हा ते ऐकून मोनिका धक्क्यानेच मनाशी म्हणते हा तोच तर कॅफे नाही ना, ना जिथे मी शुभंकरसोबत नेहमी जात होते तिथेच तर आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती पण आता हा मल्हार तिथे कशाला कोलमडला असेल म्हणून आता मोनिका खूप घाबरलेली असते तिला घाम फुटलेला असतो तर दुसरीकडे मल्हार त्या कॅफे शॉपच्या मालकाकडे जातो आणि त्याच्याशी गोड बोलून सर्व माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो मल्हार त्याला म्हणतो सर इथे काही वर्षांपूर्वी ना माझा एक जवळचा मित्र त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन कॉफी प्यायला यायचा त्यानेच तर मला हा कॅफे सजेस्ट केला आहे त्याचं नाव होतं शुभंकर ठाकूर तुम्ही त्याला ओळखता का त्यावर तो कॅफेचा मालक म्हणतो नाही मी कुठल्याही शुभंकर ठाकूरला ओळखत नाही मल्हार म्हणतो सर माझ्याकडे त्याचा एक फोटो सुद्धा आहे तो मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही नक्की त्याला ओळखाल म्हणून आता मल्हार लगेच त्या कॅफेच्या मालकाला शुभंकरचा फोटो दाखवतो तेव्हा शुभंकरचा फोटो पाहून तो कॅफेचा मालक म्हणतो आम्ही तर याला प्रेमाने सनी म्हणत होतो हा तर आमचा सनी आहे हा नेहमी त्याच्या मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला इथेच यायचा त्यावर मल्हार विचारतो तुम्ही त्याच्या गर्लफ्रेंडला पण ओळखता का त्यावर तो कॅफेचा मालक सांगतो ते दोघेजण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते खूप मोठ्या घरची मुलगी होती ती आणि नेहमीच सनीला खूप वाट पाहायला लावायची आणि त्या मुलीमध्ये ना श्रीमंतीचा खूप ॲटिट्यूड होता तेव्हा मल्हार विचारतो त्या मुलीचं नाव काय होतं तुम्हाला माहिती आहे का तेव्हा कॅफेचा तो मालक सांगतो की सनी तिला प्रेमाने मोना डार्लिंग असं म्हणायचा आणि ते ऐकून मल्हारला मोठा धक्का बसतो की ती मोनिका तर नसेल ना तो विचारतो शुभंकरबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का तेव्हा ते, ते कॅफेवाले काका शुभंकर ज्या फॅक्टरीमध्ये काम करायचा तेथील पत्ता मल्हारला देतात तर आता मल्हार हा मोनिकाचा खोटेपणा सर्वांसमोर कसा आणणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा